काशीत कोपर ग्रामस्थांचं आंदोलन 26व्या दिवशी पोलिसांकडून उद्ध्वस्त. पर्यावरण कार्यकर्ते समीर वर्तक सकाळपासून नजर कैदेत, मोठ्या पोलीस बंदोबस्तात 100 ते 150 आंदोलकांवर कारवाई. विरारच्या काशीत कोपर गावातील ग्रामस्थांचे गेल्या 26 दिवसापासून सुरू असलेले आंदोलन आज शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात हाणून पाडले आहे. 100 ते 150 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काशीत कोपर गावच्या डोक्यावर असलेल्या डोंगरावर MMRDच्या वतीनं पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी डोंगरावरील हजारो ब्रास मातीचे उत्खनन केले आहे. त्यामुळे या गावावर दरड कोसळून माळीण आणि तळे गावासारखी पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी भविष्याचा विचार करत पाण्याच्या टाकीविरोधात आंदोलनाची हाक देऊन साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र प्रशासनाविरोधात सुरू असलेले हे आंदोलनाला 26व्या दिवशी एक वेगळेच वळण मिळालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी आज पहाटेपासूनच कोपर गावात मोठ्या पोलीस बंदोबस्तात घुसून आंदोलन उठविण्यात आले. ग्रामस्थांनी पोलिसांचा विरोध केला, मात्र त्यांना ताब्यात घेत मांडवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या कारवाई दरम्यानची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देणारे वसईतील पर्यावरण प्रेमी समीर वर्तक यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. काही वेळाने त्यांना पोलिसांच्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अशा प्रकारे हे आंदोलन प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे काशीत कोपर गावातील ग्रामस्थांचा स्वतःचे अस्तित्व वाचविण्यासाठी सुरू असलेला हा चिवट लढा येत्या दिवसात काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.